शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला यत्ता सातवी विषय समाज अभ्यास पाठ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम भाग दोन निर्मिती शेख बिजी राजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरला रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आता मराठ्याचं राज्य जिंकून घेण्याचं आपलं स्वप्न साकार होणार असं औरंगजेबाला वाटलं औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी झुल्फीखार खानला पाठवलं त्यावेळी राजाराम महाराज त्याची पत्नी ताराबाई संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई पुत्र शाहू हे सगळेजण रायगडावर होते सर्वांनी एका ठिकाणी राहणं धोक्याचं होतं या प्रसंगी येसुबाईंनी या संकटाला धैर्यानं तोंड दिलं कोणत्याही परिस्थितीत मुघलाला शरण जायचं नाही असं ठरून त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आणि राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडावं आवश्यकता वाचल्या दूर जिंजीला जावं असं ठरलं महाराणी येसुबाईंनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असं ठरलं अहो येसुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय स्वराज्य प्रेमाचं पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचं उदाहरण आहे त्यांनी स्वतःच्या पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्याच्या छत्रपतीला त्यांनी सुरक्षित ठेवणं योग्य समजलं अशा या येसुबाई पराक्रमी आणि हुशार बुद्धिमान होत्या छत्रपती राजाराम महाराज आपल्या विश्वासू सहकार्यासह सर रायगडाच्या वेड्यातून निसटले आणि त्यांनी ठरवलं की आपण जिंजीला जाऊ कारण जिंजीचा किल्ला अभेद्य होता हा किल्ला जिंकून घेणं मुघलांना सोपं नव्हतं आणि त्यांचे विश्वासू सहकारी प्रल्हाद निराजी खंडोवल्ला रुपाजी भोसले यांना बरोबर घेऊन ते जिंजीला पोहोचले मराठ्यांच्या हालचाली मुघल सामर्थ्यापुढे रायगड किल्ला जास्त दिवस अवघड होतं मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला महाराणी येसुबाई आणि शाहू यांना कैद केलं जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र अमात्य शंकररावजी सचिव संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणूची होती औरंगजेबाने मराठ्याच्या सरदारांना आपल्या बाजूला वळवलं जहागिरी देऊन त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरलं जो मुघल प्रदेश जिंकल त्याला त्याला त्याची जहागिरी मिळत अशा पद्धतीने त्यांनी पराक्रमी सरदार पुढे आणले पहा आणि या सर्वामध्ये पराक्रमी सरदार होते संताजी आणि धनाजी जाधव होते त्यांचे अनपेक्षित हल्ले आणि गनिमी कावा यामुळं त्यांचा सामना करणं औरंगजेबाला फार कठीण झालं फारसे किल्ले प्रदेश खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो पळो करून सोडलो एकदा तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी बादशाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता जिंजीला वेढा रायगड ताब्यात घेतल्यानंतर बादशाहनं झुल्फिकार खानला दक्षिणेत जिंजीच्या स्वारीवर पाठवलं त्यांनी जिंजीला वेढा घातला मराठ्यांनी हा जिंजीचा किल्ला जवळजवळ जवळ आठ वर्ष निकरानं लढवला संताजी धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल बाहेरून प्रखर आले चढवले अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले त्यानंतर जुलपी कारकांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला छत्रपती राजाराम महाराज विचारी होते मनमिळव होते कर्तबगार माणसाला एकत्र आणलं एकजूट केली चैतन्य निर्माण केलं औरंगजेबाबरोबर वर अकरा वर वर्ष लढा दिला त्यांनी कठीण समय या महाराष्ट्राचं त्यांनी संरक्षण केलं अशा या थोर राजाराम महाराजांचा अल्पशा आजारानं दोन मार्च सतराशे मध्ये त्यांचं सिंहगडावर दुःखद निधन झालं महाराणी ताराबाई राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं आपण जिंकलोच पण परिस्थिती उलट झाली औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध जिंकता येत नव्हतं विपरीत परिस्थितीत स्वराज्याचं नेतृत्व करायला पुढं आल्या त्या कर्तबगार पत्नी राजारामांच्या महाराणी ताराबाई मुघल इतिहासकार खापी खान यानं असं वर्णन केलं ताराबाईंचं की ताराबाई बुद्धिमान होती शहानी होती सैन्याची व्यवस्था राज्यकारभार पाहण्यामध्ये नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झालेला होता अशी ही बुद्धिमान अशी महाराणी होती ताराबाई राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या सरदाराच्या साह्यानं संघर्ष चालू ठेवला औरंगजेबाने सातारा पन्हाळा मराठ्याची ठिकाणं जिंकली तर मराठ्यांनी मुघलाचा मध्य मु... प्रदेश गुजरात प्रदेशात धडकी मारली ताराबाईंनी युद्धाचं क्षेत्र विस्तारलं कृष्णाजी सावंत खंडेराव दाभाडे धनाजी जाधव नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलाविरुद्ध संघर्ष करू लागले मारारी ताराबाईने सात वर्ष संघर्ष केला राज्य राखलं सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतलं आणि या मुघलांना जेरी सांगलं खापी खान म्हणतो राजारामाची बायको ताराबाईनं विलक्षण धामाधूम उडवली ती तिच्या सैन्याचं नेतृत्व आणि मोहिमा महत्वाच्या होत्या अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ताराबाईनं मुघला विरुद्ध लढा दिला ताराबाईचं कर्तृत्वाचं वर्णन करताना शिव भारतकार परमानंदाचा मुलगा कि कवी देवदत्त्याने म्हटलंय की ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली दिल्ली झाली दिल्लीशाही गेले पाणी राम राणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली प्रयत्नाची वेळ आली मुघल हो संभाळा अ मुघलांना तिने हैराण केलं अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा ताराबाईने पुढे चालवला मराठ्यांच्या या आक्रमक चढायामुळे औरंगजेब हातात झाला सतत पंचवीस वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता मराठ्यांचा पाडाव करणं काही मुघलांना जमलं नाही मराठ्यांना मुघलांना रोखण्यात यश आलं अशा परिस्थितीत या औरंगजेब बादशाहचा इसवी सन सतराशे सात मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूबरोबर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला आणि या संग्रामामध्ये मराठ्यांचा विजय झाला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्याच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील आलाडा होता आणि यात मराठ्यांचा विजय झाला आणि इतकंच नवं तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रसर राहिले दिल्लीच्या ताकदावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानाचा कारभार पाहिला दिल्लीच्या तक्तावर नियंत्रण ठेवत जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला रक्षण केलं त्यामुळे अठरावं शतक हे मराठ्यांचं शतक मानलं जातं या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण विद्यार्थ्यांना पुढील पाठात पाहणार आहोत